सो आज आपल्याला पुढचा गुंधळ बघायचा आहे. आपल्याला पुढच्या नवीन प्रॉपर्टीज आज काय शिकायच्या आहेत ज्या शेवटच्या आहेत आणि यानंतर आपला हा चॅप्टर संपणार आहे. सो आपल्याला जी पहिली प्रॉपर्टी बघायची आहे ती आहे अँगल बिटवीन टँजंट अँड सिकंट, म्हणजे स्पर्शिका व छेदिका यांच्यातील कोन. सगळ्यांना टँजंट म्हणजे काय ते माहिती आहे, सिकंट म्हणजे ते काय माहिती आहे. टँजंट म्हणजे काय की जी सर्कलला एका पॉईंटमध्ये टच करते, आणि सिकंट म्हणजे काय की जी सर्कलला दोन पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. म्हणजे स्पर्शिका ही अशी रेषा असते की जी वर्तुळाला एका बिंदूमध्ये स्पर्श करते, आणि छेदिका म्हणजेच सिकंट ही वर्तुळाला दोन बिंदूंमध्ये छेदते. तर ह्यांच्यामुळे जो अँगल तयार होतो, कोन तयार होतो, त्याचा काय संबंध असतो किंवा त्याचं माप आपण कसं करू शकतो ते आता आपल्याला पाहायचंय. मग त्यासाठी आपण सगळ्यात पहिले एक सर्कल काढूया. आपण एक सर्कल काढलं, या सर्कलमध्ये आता असे इमॅजिन करा की ही टँजंट आहे ऍट पॉइंट ए, ओके, आणि हा आणखीन एक पॉईंट घेऊयात आपण बी, ठीक आहे. आता मी काय करते, मी ह्या ए पॉइंट मधून जाणारी एक सिकंट काढते. ही आपण काढली सिकंट विच इज पासिंग थ्रू पॉइंट ए, सो हिला इथे आपण सी नाव देऊयात. तर साहजिक आहे ही टँजंट आहे, स्पर्शिका आहे, आणि ही सिकंट आहे म्हणजे छेदिका आहे, बरोबर आहे. ही स्पर्शिका आहे एबी, एसी ही काय आहे, सिकंट आहे म्हणजे छेदिका आहे. आता एबी आणि एसी ह्या दोनही एक टँजंट आणि सिकंट ह्या एकमेकांना छेदतात, इंटरसेक्ट करतात ऍट पॉइंट ए, ए बिंदूजवळ, बरोबर आहे. मग इथे एक अँगल तयार झाला, एक कोन तयार झाला, राईट. आता असा विचार करा की हा जो अँगल आहे सी ए बी किंवा बी ए सी, हा जो काही कोन आहे याच्या आतमध्ये वर्तुळाचा कोणता भाग आलाय, तर साहजिक हा भाग आलाय, याला आपण म्हणतो आर्क. हा कोणता आर्क आहे, हा आर्क आहे एसी, एसी आर्क आहे का, बरोबर आहे. तर जे आपण इन्स्क्राइब्ड अँगलच्या बाबतीमध्ये शिकलो होतो तोच नियम इथे लागू होतो की हा जो काही अँगल आहे सी ए बी याचा माप ह्या आर्क एसीच्या निम्म असतं, हाफ असतं. म्हणजे तुम्ही असं लिहू शकता अँगल सी ए बी इज इक्वल टू हाफ मेजर आर्क एसी, म्हणजे ह्या एसी आर्कच्या निम्म सी ए बी म्हणजे ह्या कोणाचं माप आहे. याला म्हणायचं अँगल बिटवीन टँजंट अँड सिकंटचं हे थेरम आहे. पुस्तकात तुमच्या थेरम दिलेले आहे, पण आपल्याला थेरम स्टडी करण्याची गरज नाहीये. ही प्रॉपर्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे की हा इन्स्क्राइब्ड अँगल नाहीये, हा वेगळा अँगल आहे, हा आहे टँजंट सिकंट अँगल. पण त्याची प्रॉपर्टी आणि इन्स्क्राइब्ड अँगलची प्रॉपर्टी सेम आहे, गुणधर्म सेम आहे की सी ए बी ह्या कोणाचं माप त्याने ज्या आर्कला इंटरसेप्ट केले त्याच्या आतमध्ये सामावून घेतलेलं आहे, म्हणजे अंतरलिखित अंतरखंडित केलेलं आहे त्या एसीच्या हाफ याचं मेजरमेंट आहे, म्हणजे अँगल सी ए बी इज इक्वल टू हाफ मेजर आर्क एसी, असं आपण लिहू शकतो. आता ही होती पहिली प्रॉपर्टी, दिस इज कॉल्ड एज अँगल बिटवीन टँजंट अँड सिकंट, स्पर्शिका व छेदिका यांच्यातील कोन. आता आपण जाऊया दुसऱ्या प्रॉपर्टीकडे. दुसरी प्रॉपर्टी काय आहे, अँगल्स इन ऑल्टरनेट सेगमेंट, म्हणजे एकांतर वर्तुळखंडातील कोन. तर ह्याला आपण पुन्हा एक आकृती काढूयात, आपण एक सर्कल काढूयात, ठीक आहे. हा सर्कलचा सेंटर आहे, इथे आपण सेंटरने मेन्शन केलेला हा सेंटर आहे, ठीक आहे. आता आपण ह्या टाईपचा पहिले एक अँगल काढूयात. कसा काढणार, तर आपण पहिल्यांदा एक टँजंट काढणार, स्पर्शिका काढणार, हिला आपण नाव देऊयात पी क्यू, ठीक आहे. पी पॉइंट मधून मी एक सिकंट काढते, छेदिका काढली मी, हिला आपण नाव देऊयात पी क्यू, इथे आर नाव देऊयात, राईट. मग आता तुम्हाला माहिती आहे की आर पी क्यू हा जो अँगल आहे, हा जो काही कोण आहे, याचा माप पी आर म्हणजे हा जो आर्क आहे ह्या आर्कच्या निम्म असणार आहे. हा हा इन्स्क्राइब्ड अँगल नाही, हा आंतरलिखित कोण नाही. मग आपण काय करूयात, हा पी आर ह्या आर्कवरती एक आपण इन्स्क्राइब्ड अँगल पण तयार करूयात. कसं तयार करणार, साधी गोष्ट आहे, इथे एक पॉइंट घ्या एस, मग पी एस जोडला आणि एस आर जोडला, तर हा जो काही अँगल आहे, हा जो काही कोण आहे, हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे, हा अंतर्लिखित कोण आहे. म्हणजे पी एस आर हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे, अंतर्लिखित कोण आहे, आणि याचं मेजरमेंट ह्या पी आर आर्कच्या ह्या पी आर कंसाच्या निम्म असणार आहे. तसंच आर पी क्यू हा टँजंट सिकंट वाला अँगल आहे, आणि याचं पण मेजरमेंट पी आरच्या काय असणार आहे, निम्म असणार आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो अँगल पी एस आर
इज इक्वल टू हाफ मेजर आर्क पी आर, म्हणजे ह्या पी आर जो आर्क आहे हा हा त्याच्या हाफ याचं मेजरमेंट आहे. तसंच अँगल आर पी क्यू इज इक्वल टू हाफ मेजर आर्क पी आर, म्हणजे त्याचंही मेजरमेंट, म्हणजे आर पी क्यूचं पण मेजरमेंट पी आरच्याच हाफ आहे. देअर फोर आता बघा, पी एस आरचं पण पी आरच्या हाफ, आर पी क्यूचं पण पी आरच्या हाफ. देअर फोर अँगल पी एस आर कॉन्ग्रुएंट अँगल आर पी क्यू, म्हणजेच हा कोन आणि हा कोन हे दोनही कोन समान मापाचे असणार आहेत, एकरूप असणार आहेत. कारण हे दोनही कोन समान मापाचे आहेत, एकरूप आहेत, कारण दोघांचं पण मेजरमेंट पी आरच्याच हाफ आहे. सो हे जे अँगल आहेत आर एस पी किंवा आर पी क्यू, हे जे अँगल आहेत यांना म्हणायचं अँगल्स इन ऑल्टरनेट सेगमेंट. हा ह्यांना म्हणायचं अँगल्स इन ऑल्टरनेट सेगमेंट, म्हणजे एकांतर वर्तुळखंडातील कोण. आपल्याला कित्येक वेळेला काही काही प्रूफ्स मध्ये याचा उपयोग करावा लागतो. ज्या वेळेला आपल्याला ट्रायंगल सिमिलर दाखवायचे असतात त्यावेळेला आपण यांचा उपयोग करून घेऊ शकतो. सो अशा प्रकारे आपण पहिल्या दोन प्रॉपर्टीज पाहिल्या. पहिल्यांदा आपण काय पाहिलं, अँगल बिटवीन टँजंट अँड सिकँट. नंतर आपण पाहिलं अँगल्स इन ऑल्टरनेट सेगमेंट, म्हणजे आधी आपण पाहिलं स्पर्शिका व छेदिका यांच्यातील कोण, ज्याचा इथेही आपण उपयोग केला. नंतर आपण बघितलं एकांतर वर्तुळखंडातील कोण, त्यातला एक कोण टँजंट सिकँट वाला असतो आणि एक अँगल हा इन्स्क्राइब्ड अँगल असतो, म्हणजे एक कोण हा स्पर्शिका छेदिका वाला असतो आणि एक कोण हा अंतर्लिखित कोण असतो. आता हे आपण पाहिल्या दोन प्रॉपर्टीज. आपल्याला आणखीन एक वेगळी प्रॉपर्टी बघायची आहे की ज्याच्यावर आज आपल्याला उदाहरण 3.5 मध्ये सोडवायची. सो आता आपण पुढच्या प्रॉपर्टी कडे वळूया. आता जर समजा आपण एखादं सर्कल काढलं आणि त्या सर्कलमध्ये आपण दोन कॉर्ड्स काढल्या किंवा दोन सिकँट काढल्या असं म्हणूयात. समजा आपण एक सर्कल काढलं, ही एक सिकँट आहे, ही दुसरी सिकँट आहे, अशा आपण दोन सिकँट पण काढले. हा सेंटर आहे सर्कलचा. समजा ही आहे सिकँट ए बी आणि ही आहे सिकँट सी डी, ज्या एकमेकांना ओ पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात, म्हणजे जीवा ए बी किंवा छेदिका ए बी आणि छेदिका सी डी एकमेकांना ओ बिंदूत छेदतात. त्याच्यामुळे काय झालं की हा जो ए बी आहे ह्या ए बीचे दोन भाग झाले, ए ओ आणि बी ओ, आणि सी डीचे पण दोन भाग झाले, सी ओ आणि डी ओ. तर असं म्हणतात की ए ओ आणि बी ओ यांचा गुणाकार, यांचं प्रोडक्ट हे सेम असतं. कुणाच्या गुणाकाराशी? सीओ आणि डीओ. म्हणजे तुम्ही असं लिहू शकता एओ इंटू बीओ इज इक्वल टू सीओ इंटू डीओ, म्हणजे जे एओ इंटू बीओ आहे तेच सीओ इंटू डीओ आहे असं आपण लिहू शकतो. ठीक आहे. आता ह्या इंटिरियर मध्ये इंटरसेक्ट करतात, वर्तुळाच्या अंतर्भागात छेदतात. त्याच जर बाह्य भागात छेदल्या तर, म्हणजे समजा आपण पुन्हा एक सर्कल काढलं, आता आपण दोन सिकँट काढल्या की ज्या बाहेर छेदतात, म्हणजे ही आहे सिकँट ए बी, ही आहे सिकँट सी डी, आणि ह्या ओ पॉइंट मध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करतात सर्कलच्या बाहेर, वर्तुळाच्या बाहेर. तरी पण ही प्रॉपर्टी अप्लिकेबल आहे की तुम्ही जर एओ ला बीओ नी गुणलं, म्हणजे तुम्ही जर असं केलं एओ इंटू बीओ इज इक्वल टू सीओ इंटू डीओ, म्हणजे इथे पण ती प्रॉपर्टी अप्लिकेबल आहे की एओ इंटू बीओ इज इक्वल टू सीओ इंटू डीओ. ठीक आहे. म्हणजे ह्या ज्या छेदिका आहेत ह्या अंतर्भागात छेदल्या आहेत, इंटिरियर मध्ये इंटरसेक्ट झालेल्या आहेत, ह्या ज्या आहेत त्या एक्सटिरियर मध्ये इंटरसेक्ट झालेल्या आहेत, पण तरी सुद्धा दोन्ही केसेसमध्ये प्रॉपर्टी सेम आहे, म्हणजे गुणधर्म तोच आहे की हे जे दोन समान भाग झालेत हे इंटिरियर पार्ट झाले आणि हे एक्सटिरियर पार्ट झाले, एवढाच फरक आहे. ठीक आहे. आता तिसरं काय आपण घेऊ शकतो, तर समजा आपण पुन्हा एखादं सर्कल घेतलं, त्या सर्कलची ही आपण टँजंट घेतली आणि ही सिकँट घेतली. ठीक आहे. आता असे इमॅजिन करा की हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे, हा सी पॉइंट आहे आणि ही डी, हा डी पॉइंट आहे. तर ए बी ही टँजंट आहे, सी डी ही सिकँट आहे किंवा बी डी ही सिकँट आहे, बरोबर आहे की नाही. मग यांच्या केसमध्ये काय होतं, तर यांच्या केसमध्ये असं होतं की हा जो सेगमेंट आहे टँजंट सेगमेंट, हा जो काही स्पर्शिका खंड आहे ए बी, त्याचा वर्ग करायचा ए बी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी इंटू बी डी असं घ्यायचं, बी सी इंटू बी डी असं घ्यायचं. कळलं?
एबी चा स्क्वेअर इज इक्वल टू बीसी इंटू बीडी. याच्यामध्ये एक टँजंट आहे, एक स्पर्शिका आहे, बीडी ही छेदिका आहे, आणि मग एबीचा वर्ग बरोबर बीसी गुणिले बीडी असं आपण घेऊ शकतो. सो अशा या प्रॉपर्टीज आपण आता बघितल्या. या शेवटच्या प्रॉपर्टीज होत्या तुमच्या चॅप्टर मधल्या, आणि याच प्रॉपर्टीजवर बेस्ड आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.5 बघायचा आहे की जो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत.